नमस्कार मित्रांनो, स्पर्धा स्वतःशी या YouTube चॅनल मधील आपलं सहर्ष स्वागत आहे. उद्या होणारा शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपरच्या दृष्टिकोनातून आज आपण काही अतिसंभाव्य मानसशास्त्राच्या 30 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, अति महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उद्याच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यास फायदाच होईल एवढी शाश्वती देतो. चला तर मग पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. चित्तभ्रम या अवबोधातील दोषांच्या बाबतीत अभ्यास करा. मित्रांनो, अत्यंत दर्जेदार प्रश्न आहेत. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे की प्रत्येक प्रश्न आणि त्याचे विश्लेषण बघितलं आहे आपण. त्यामुळं परीक्षेमध्ये कशाही स्वरूपाचा प्रश्न आला तर आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातूनच आपण हे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. चित्तभ्रम या अवबोधातील दोषांच्या बाबतीत अभ्यास करा. मित्रांनो, चित्तभ्रम काय आहे मित्रांनो, आपल्या लक्षात न राहणं याला चित्तभ्रम म्हटला. चला तर मग आपण चित्तभ्रमाच्या दोषांचा अभ्यास करू. चित्तभ्रमात उद्दीपक नसताना भास होत असतो मित्रांनो. मनाच्या विशिष्ट प्रकाराच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होत असतो मित्रांनो. मनाची अतिसंवेदनशील अवस्था हे चित्तभ्रमाचे कारण आहे. चित्तभ्रम हे व्यक्तिगत असतात. चित्तभ्रमात वास्तवता नसते मित्रांनो. चला अशा स्वरूपाची माहिती आपण जास्तीत जास्त जर परीक्षेमध्ये उपयोजनात्मक प्रश्न जर आला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्यामुळं हे प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण घेत आहोत. चला तर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगाचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्याक्षर घेऊन आपण ता ना पी ही ना पाजा ही नी पाजा असे सूत्र संस्कारातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे. मित्रांनो, प्रकाशात अंकभूत असलेल्या 7 रंगाची स्मरणशक्तीत राहण्यासाठी आपण आद्याक्षर घेऊन एक सूत्र तयार केलेलं आहे. ता ना पी ही नी पाजा हे सूत्र अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर अवलंबून आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे अध्ययनाच्या स्मृतीसहाय्य पद्धतीवर आधारित आहे. स्मृतीसहाय्य म्हणजे काय मित्रांनो? स्मृतीसहाय्य म्हणजे आपली जी बौद्धिक क्षमता आहे त्याला सोबत म्हणजे त्याला आठवण्याची क्रिया करणे म्हणजे त्याला स्मृतीसहाय्य अशी पद्धत वापरली जाते मानसशास्त्रामध्ये. चला तर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. संवेदना निर्माण होण्यासाठी खालील बाबींची आवश्यकता असते. संवेदना निर्माण करण्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट अचानक टोचली तर आपल्याला लगेच मेंदूकडून काय होतं? संवेदना प्राप्त होतात. म्हणजे काय? त्याला संवेदना असे म्हणतात मित्रांनो. संवेदना निर्माण होण्यासाठी खालील बाबींची आवश्यकता असते. म्हणजे उद्दीपक असणं आवश्यक आहे मित्रांनो. उद्दीपक असतं, ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था. नक्कीच या तीनही गोष्टीतून आपल्याला संवेदना निर्माण झाली की आपल्याला कळतं मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. प्रेरणेची वैशिष्ट्य. मित्रांनो, प्रेरणा म्हणजे काय हे बघू आपण. मित्रांनो, मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. मित्रांनो, वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण होईपर्यंत प्रेरणा आपल्या मनामध्ये जागृत असते, कार्यरत असते. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. मित्रांनो, प्रेरणा आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर आपण त्या गोष्टीची निवड करतो ते प्रेरणेमुळेच होत असते. मित्रांनो, वर्तनाला दिशा देणे हे प्रेरणा होय. मित्र, वर्तनाला दिशा देणे हे सुद्धा काय कशामुळे होते? प्रेरणेमुळेच होते. प्रेरणेमध्ये सातत्य असते मित्रांनो. त्यामुळं असे प्रश्नांची वैशिष्ट्ये खालील पद्धतीने आपण सूचित केलेले आहे, विश्लेषित केलेले आहे. नक्कीच या प्रश्नामधून जर कशाही पद्धतीचा प्रश्न आला तर आपल्याला सोडवता येणार आहे मित्रांनो. त्यामुळं आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या परीक्षेत फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. अवधान नियंत्रित करणारे बाह्य घटक कोणते? मित्रांनो, अवधान नियंत्रित करणारे बाह्य घटक भरपूर घटक आपण विश्लेषित केलेले आहेत. त्यापैकी जर परीक्षेत आलं तर आपल्याला लक्षात असणं महत्त्वाचं आहे. अवधान नियंत्रित करणारे बाह्य घटक आवर्तने आहेत, उद्दीपकाची तीव्रता आहे मित्रांनो, हालचाल आहे, विरोध आहे, सजावट आहे, नाविन्य आहे आणि परिवर्तन आहे. 7 घटक आपण प्रश्नामध्ये उत्तरामध्ये दाखल केलेले आहेत मित्रांनो. अवधान नियंत्रित करणारे बाह्य घटक दिलेले आहेत. आवर्तने एक आहे, उद्दीपकाची तीव्रता दुसरा आहे, तिसरा आहे हालचाल, चौथा आहे विरोध, पाचवा आहे सजावट, सहावा आहे नाविन्य आणि सातवा आहे मित्रांनो परिवर्तन.
हे अवधान नियंत्रित करणारे बाह्य घटक आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. सहवास विषयक प्रेरणा कोणती? सहवास विषयक प्रेरणा, सहवास म्हणजे सोबत, सुरक्षा, परावलंबत्व, समाज मान्यता, जोडीदाराची गरज आणि मूल्य. सहवास, सहवास म्हणजे काय? मित्र सोबत असल्यावर रूम पार्टनर असेल त्याला सहवास असं म्हटलं जातं. सुरक्षा, परावलंबत्व, समाज मान्यता, जोडीदाराची गरज, नवरा बायको आणि मूल्य, हे काय सहवास विषयक प्रेरणा आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया. अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासात कोणती बाब दिसून येते? अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता कमजोर आहे, बौद्धिक क्षमता कमजोर आहे, अशा विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात कोणती बाब दिसून येतात? इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अशी मुले भाषेत खूप मागे असतात. एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे वर्णन करता येत नाही अशा विद्यार्थ्यांना. अशी मुले भाषेतील वाक्यरचना समजून घेण्यात मागे पडतात. लहान मुलांसारखे वागतात. अतिशय लाजळूपणा अशा मुलांमध्ये अतिशय लाजळूपणा असतो मित्रांनो. त्यामुळं अशा प्रश्नांचा अभ्यास आपण जास्तीत जास्त वेळा वारंवार व्हिडिओ पहा. नक्कीच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या परीक्षेमध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी अजून वारंवार सांगतो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत दर्जेदार माहिती मिळणार आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. शिक्षक आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा अध्ययनार्थ्यावर उमटवू शकतो असे सूचित करणारी कोणती उपपत्ती आहे मित्रांनो? की वर्गात शिकवताना शिक्षक आपल्या अध्ययनार्थ्यावर आपला ठसा उमटवू शकतो अशी कोणती उपपत्ती आहे मित्रांनो? तर अशी उपपत्ती म्हणजे कोणती मित्रांनो? औपचारिक अध्ययन उपपत्ती आहे मित्रांनो. औपचारिक अध्ययन उपपत्ती आहे ती. चला पुढील प्रश्न बघूया. मंद विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी असते म्हणून वर्गामध्ये शिक्षकाने काय करणे आवश्यक आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की वर्गामध्ये मंद विद्यार्थी असतात म्हणजे हुशार असतो, थोडा कमजोर असतो बौद्धीने, म्हणून त्या वर्गामध्ये शिक्षकाने काय करणे आवश्यक आहे? शिकवलेले मुद्दे अशा विद्यार्थ्यांना पटवून देणे आवश्यक आहे. वर्गपाठ, गृहपाठ त्या विद्यार्थ्याला झेपतील असेच वर्गामध्ये त्या विद्यार्थ्याला दिले पाहिजेत. त्यांच्यात अशा विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे मित्रांनो. अभ्यासाची पुनरावृत्ती करावी म्हणजे शिक्षकाने अशा विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची वारंवार पुनरावृत्ती करून घेणे आवश्यक आहे. शैक्षणिक साधनांचा अधिक वापर करणे आवश्यक आहे. वर्गामध्ये कोणतीही गोष्ट शिकवताना शैक्षणिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करून मंद विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहामध्ये जास्त आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकाने मदत करणे आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांना. चला पुढील प्रश्न बघूया. फ्लॅडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीचा अभ्यास करा. फ्लॅडर्स या शास्त्रज्ञांनी काय केलं आहे? आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली असा जर प्रश्न आला तर आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली ही प्रणाली कोणाची आहे? तर फ्लॅडर्स या शास्त्रज्ञाची आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली आहे. तर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो. ही प्रणाली शिक्षकाच्या शाब्दिक वर्तन प्रकाशाचे निरीक्षण करण्यास मदत करते. या प्रणालीत 1 ते 7 गट शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित असतो. या प्रणालीत 8 ते 9 गट विद्यार्थ्याच्या वर्तनाशी संबंधित असतो आणि 10वा गट हा शांतता किंवा गोंधळ निर्माण होणे यांच्याशी संबंधित असतो. ही फ्लॅडरची आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली आहे मित्रांनो. अशा प्रश्नांचा परीक्षेमध्ये जास्त वाढ होण्याची क्षमता आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळं 2013 ते 2018 आपण पूर्ण प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करूनच हे प्रश्न काढलेले आहेत मित्रांनो. मानसशास्त्र हा विषय पेपर पहिला आणि पेपर दुसरा दोन्ही पेपरला विषय आहे 30-30 मार्काचा. म्हणून आपण हे प्रश्न दोन्ही पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. असं नाही की पहिलाच पेपर आणि दुसराच पेपर, तर दोन्ही पेपरला मानसशास्त्र हा एकच विषय आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ पहावा. जर व्हिडिओ एक वेळेस लक्षात नाही आला तर वारंवार पुन्हा व्हिडिओ पहा. नक्कीच या व्हिडिओच्या माहितीचा उपयोग आपल्याला उद्याच्या परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. अध्ययन दोष व त्याचे वर्णन आपण त्याचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो. डिस्लेक्सिया डिस्ले
डिसलेक्सिया, डिसलेक्सिया म्हणजे काय? खूप इंग्रजी शब्द अवघड आहेत मित्रांनो, उच्चार करण्यास थोडं अवघड जरी वाटत असलं तरी त्याचे वर्णन किंवा दोष आपण बघणार आहोत. डिसलेक्सिया हा दोष जरी असेल तर त्याचे वर्णन काय? वाचनात दोष असतो. जर विद्यार्थ्यामध्ये वर्गामध्ये डिसलेक्सिया हा दोष असेल तर त्यामुळे काय होतो? वाचन दोष निर्माण होतो. डिसग्राफिया म्हणजे लेखना, डिसग्राफिया हा लेखनातील दोष म्हणून ओळखला जातो. गणितीय दोष कसं? डिसकॅल्क्युलिया, डिसकॅल्क्युलिया जर असेल तर त्याला गणितातील दोष म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजायला लवकर शिकला, तसेच रीनाला बॅडमिंटन येते म्हणून ती टेनिस लवकर खेळायची शिकली, हे उदाहरण कोणत्या उपपत्तीचे आहे मित्रांनो? तर हे उदाहरण समान घटक उपपत्ती, समान घटक उपपत्ती कोणाची आहे मित्रांनो? थॉर्नडाईक आणि वुडवर्थ या दोन शास्त्रज्ञांची समान घटक उपपत्ती आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया. विशेष गरजा असलेल्या मुलांचे वैशिष्ट्य कोणते मित्रांनो? विशेष गरजा असलेल्या मुलांचे वैशिष्ट्य आपण बघून घेऊया. या मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम सर्वसामान्य मुलांच्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात. या मुलांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात. या मुलांची शारीरिक वैशिष्ट्य सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. ही विशेष गरजा असलेल्या मुलांची वैशिष्ट्य आहे. असे प्रश्न आपण वारंवार 2-3 वेळा रिकॉल करा, आकलन करा, नक्कीच अशा प्रश्नांचा आपल्याला उद्याच्या परीक्षेत फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चला पुढील प्रश्न बघूया. अध्यापन प्रतिमानांचा मूलभूत घटक कोणते? अध्यापन प्रतिमानांचे मूलभूत घटक उद्देशबिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली, सहाय्यभूत प्रणाली. ब्रुजस व मार्शल यांनी अध्यापन प्रतिमानाचे 5 घटक सांगितले आहेत मित्रांनो. अध्यापन प्रतिमानांचे 5 घटक कोणी सांगितले? ब्रुजस आणि मार्शल यांनी, या दोन मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. कोणते? 1 उद्देश, 2 संरचना, 3 सामाजिक प्रणाली, 4 सहाय्यभूत प्रणाली. मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने कोणत्या तत्वाचा वापर करावा? विशेष शिक्षकाने अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना कोणत्या गोष्टीचा तत्वाचा वापर करावा? एकात्म अनुदेशन पद्धतीचा वापर करावा. अशा विशेष शिक्षकाने अंध विद्यार्थ्यांना अध्ययन करताना एकात्म अनुदेशन पद्धतीचा वापर करावा. अंध व्यक्ती स्पर्श श्रवण याद्वारे ज्ञान मिळवते. ते अंध व्यक्ती जर असेल तर त्याला स्पर्श आणि श्रवण या दोन माध्यमाने ज्ञान प्राप्त करता येते. चला तर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या उद्दिष्टांचा अभ्यास करा, असा प्रश्न आहे मित्रांनो. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे, विद्यार्थ्यामध्ये व्यक्तिमत्व विकासाशी चांगल्या सवयी लावणे, विद्यार्थ्याचे शैक्षणिक निदान करणे. मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याचे शैक्षणिक निदान करणे, बाह्य परीक्षेस पूरक साधन होणे, विद्यार्थ्यामध्ये व्यक्तिमत्व विकासाविषयी चांगल्या सवयी निर्माण करणे, विद्यार्थ्याचे शैक्षणिक निदान करणे. खूप महत्त्वपूर्ण आहे, तीनही उद्दिष्ट महत्त्वाचे आहे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे. चला तर पुढील प्रश्न बघूया. मूल्यवर्धनाच्या भूमिकेविषयी कोणता उद्देश आहे? पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन होय. निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते. गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक असते. चला पुढील प्रश्न बघूया. सोहेलच्या मूल्यमापन करायचे आहे, मूल्यमापन प्रक्रियेत कशाचा समावेश होतो? सोहेलच्या वर्तनात किती बदल झाला? शिक्षकांची अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त आहे? अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले? शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले आहे का? या माध्यमाद्वारेच मूल्यमापन करणे आवश्यक आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे प्रश्न उपयोजनात्मक परीक्षेला येत असतात. म्हणून जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या परीक्षेमध्ये आपल्याला फायदा होणार आहे, पैकीचे पैकी मार्क मिळवून देणार आहे हा व्हिडिओ आपल्याला. चला पुढील प्रश्न बघूया. अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते, त्यासाठी योग्य गोष्टींचे विश्लेषण करा. विद्यार्थ्याची आवड, कला, क्षमतेनुसार अध्ययन करण्याची सोय अभ्यासक्रमात व्हावी.
विद्यार्थ्याची आवड कला क्षमतेनुसार अध्ययन करण्याची सोय अभ्यासक्रमात व्हावी. अभ्यासक्रम रचनेत मूलभूत विषय चित्रकला संगीत शारीरिक शिक्षण यासारख्या विषयाचा समावेश असावा. काही विषय अनिवार्य तर काही ऐच्छिक असावे. खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो हा प्रश्न. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास काय होते. कंठस्थ ग्रंथी काय असते मित्रांनो? बौद्धिक विकास खोंडतो. थायरॉक्झिन असते मित्रांनो कंठस्थ ग्रंथीमध्ये. आपल्या डोक्यात मस्तिष्क ग्रंथी. मस्तिष्क ग्रंथीमध्ये काय? पिट्युटरीन असते. वक्क ग्रंथी ॲड्रेनिल असते. वक्क म्हणजे काय? किडनीमध्ये ॲड्रेनिल असते. जनन ग्रंथी पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन असते तर स्त्रीमध्ये प्रोजेस्टेरॉन असते. ही सुद्धा खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नये. मुलांना मते मांडण्याची मुभा असावी. सर्व मतांचा चिकित्सक विचार करण्यास शिकवावे मुलांना. एखाद्या वस्तूचे विद्यार्थ्यास वर्णन करावयास लावणे. चला पुढील प्रश्न बघूया. मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राची कल्पना म्हणजे काय मित्रांनो? तर व्यावहारिक कल्पना होय. मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राची कल्पना म्हणजे व्यावहारिक कल्पना होय. चला पुढील प्रश्न बघूया. मनचष्कूवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी कोणत्या बाबी लागू पडतात? मनचष्कूवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी कोणत्या बाबी लागू पडतात? पूर्वी अनुभव घेतलेला असावा. एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवायला आली यावर अवलंबून असते. प्रतिमा ही व्यक्तिनिष्ठ असते. सर्व प्रतिमा ह्या सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत. चला पुढील प्रश्न बघूया. गिलफर्ड बुद्धिमत्ता उपपत्ती बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण किती गटात केले आहे? गिलफर्डने बुद्धिमत्ता उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेचे 120 घटकांचे वर्गीकरण किती गटात केले आहे? तर 3 गटात केले आहे मित्रांनो. गिलफर्डने बुद्धिमत्तेचे विश्लेषण 3 गटात केले आहे. एक क्रिया आहे, दुसरी आशय आहे आणि तिसरी निर्मिती आहे. गिलफर्ड बुद्धिमत्ता उपपत्ती 120 घटकांचे वर्गीकरण केले आहे. किती गटात? 3 गटात केलेले आहे. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. बुद्धिमत्तेविषयी असलेले घटक स्पष्ट करा. बुद्धिमत्तेविषयी असलेले घटक म्हणजे पहिला घटक आहे नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता, परिस्थितीनुरूप बदल करण्याचे कौशल्य, पूर्व अनुभवाची योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता. बुद्धिमत्तेमध्ये उपयोजित विचार करण्याची क्षमता असते. बुद्धिमत्तेचे विविध चाचण्याद्वारे मोजमाप करता येते मित्रांनो. खूप बुद्धिमत्तेविषयीचे खूप महत्त्वाचे विश्लेषण केलेले आहे या प्रश्नामध्ये. आपण नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता, परिस्थितीनुरूप बदल करण्याचे कौशल्य, पूर्वानुभवाची योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता, बुद्धिमत्तेमध्ये उपयोजित विचार करण्याची क्षमता, बुद्धिमत्तेचे विविध चाचण्याद्वारे मोजमाप करता येते. चला तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. स्वयंसंशोधन पद्धतीमध्ये कोणते घटक असतात मित्रांनो? तर पहिला घटक जर बघितला आपण तर ही पद्धत बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्वे पडताळण्याशी पूरक असते. दुसरी पद्धत जर बघितली तर ही पद्धत कार्यकारणभाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. आणि तिसरं जर बघितलं तर आपण या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. याला स्वयंसंशोधन पद्धती असे म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मर्यादित असते. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयास शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजे यांच्या मते या अवस्थेस काय म्हणतात? जीन पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाची अवस्था असे म्हटले जाते. जीन पियाजे यांनी 1920 साली बौद्धिक विकासाची अवस्थात्मक उपपत्ती मांडली मित्रांनो. बौद्धिक विकासाची
अवस्थात्मक उपपत्ती जीन पियाजे यांनी कधी मांडली? तर 1920 साली मांडली मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया. शारीरिक विकासाबाबत कोणते घटक लागू पडतात? शारीरिक विकासाबाबत आपण घटक बघितलेले आहेत. चला तर कोणकोणते घटक बघितले? विकास हा क्रमबद्ध असतो. प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो. विकासातील बदल सुधारणात्मक असतात. विकास हा गुणात्मक असतो. विकास हा क्रमबद्ध असतो. चला पुढील प्रश्न बघूया. कारक विकासामध्ये गुटेरिजनने सांगितलेल्या कोणत्या बाबींचा समावेश होतो? कारक विकासाच्या संशोधनात व्यक्ती भिन्नता दिसून येते. शैशवावस्थेत व बाल्यावस्थेत कारक क्रियेचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. प्राथमिक शाळेत मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासातील पक्वता व सराव यावरच अवलंबून असतो. चला तर मित्रांनो शेवटचा प्रश्न बघूया. अत्यंत दर्जेदार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचली आहे. सर्व विद्यार्थी आणि मित्रांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे धन्यवाद. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उद्याच्या परीक्षेमध्ये नक्कीच कशाही स्वरूपाचे प्रश्न आले तरी ते तुम्हाला सॉल्व करता येतील आणि नक्कीच तुम्हाला मार्क मिळवण्यास सोपा जाणार आहे उद्याचा पेपर. तर चला तर मित्रांनो शेवटचा प्रश्न बघूया आपण कोणता आहे. अभिरुची विषयाची विधाने स्पष्ट करा. अभिरुची दिलेली अभिरुची विषयाची विधाने स्पष्ट करायची मित्रांनो. अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात मित्रांनो. अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संपादित असते. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असते तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते. व्यक्तिपरत्वे अभिरुची भिन्न असते. अभिरुची ही नैसर्गिक असते. म्हणजे एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात जर अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान जास्त असते. म्हणजे जर एखाद्याला मराठी विषय आवडत असेल तर तो मराठी विषयाच्याच विषयात पुस्तकाकडे वारंवार मराठी विषयाचा अभ्यास करतो. एखाद्याला जर इतिहास प्राचीन मध्ययुगीन आधुनिक विषय इतिहासाच्या पुस्तकांची आवड असेल की आधुनिक काळात काय झालं आहे मध्ययुगात काय झालं आहे प्राचीन काळात काय झालं आहे तर अशा विद्यार्थ्यांची ती अभिरुची असते. वेगवेगळ्या म्हणून व्यक्तिपरत्व अभिरुची ही भिन्न असते आणि ती प्रत्येकामध्ये नैसर्गिकच स्वरूपात अभिरुची असते. मित्रांनो अशा स्वरूपाचे आपण प्रचंड दर्जेदार व्हिडिओच्या माध्यमातून मानसशास्त्राच्या 30 प्रश्नांचा सराव करून घेतलेला आहे मित्रांनो. 30 प्रश्नांचा सराव म्हणजे तो जवळपास 50 प्रश्नांचा सराव आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्नात 2-3 प्रश्न दडलेले आहेत मित्रांनो. नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला उद्याच्या परीक्षेत फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच उद्या परीक्षा झाल्यानंतर कमेंटमध्ये कळवा की आपल्या व्हिडिओचा आपल्याला किती प्रमाणात फायदा झाला आहे. एवढंच सांगतो उद्याच्या परीक्षेसाठी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. थांबतो.